हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक। आजपासून अपन बेसिक मैथ की एक लेक्चर सीरीज चालू करते हैं। या आधी अपनी इकोनॉमिक की लेक्चर सीरीज चालू है आणि आता मैथ की चालू करते हैं। ही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असेल। बेसिक मैथ मध्ये अपन ऐडिशन पासून एकदम बेसिक लेवलला चालू करते हैं, त्यामुळे तुम्ही ही लेक्चर सीरीज नक्कीच पहा। तुमचे सर्व मैथ के डाउट, मैथ च्या शंका, मैथ बद्दल की भीती तुमची घालवल्या जाईल। ही लेक्चर सीरीज मध्ये कोणकोणते टॉपिक कवर होतील, काय काय कवर होतील, हे सगळं आज आपण आपल्या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहे। तरी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा की कोणकोणते टॉपिक कवर होणार आहेत, हे सर्व आपण डिटेल इथे एक्सप्लेन केलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, फर्स्टलाच आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे चार पण टॉपिक आपण घेणार आहेत। या चार पण टॉपिकचं बेसिक कन्सेप्ट तुमच्या जर क्लिअर नसेल, बेसिक कन्सेप्टमध्ये जर काही डाऊट असेल, असेच काही मुलं आपल्याकडे मॅसेज वगैरे करतात की आम्हाला इथे कॅल्क्युलेशनला भीती वाटते किंवा कॅल्क्युलेशन करताना लवकर कॅल्क्युलेशन होत नाही, तर अशांसाठीच आपली लेक्चर सिरीज आहे की तुमचं कॅल्क्युलेशन कसं लवकर होईल आणि तुमची भीती कशी मनातून काढून टाकण्यात येईल, यासाठी ही लेक्चर सिरीज असेल। ही फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीच यामध्ये तुमच्याकडून पे नाही करण्यात येईल, त्यामुळे याचा नक्कीच लाभ घ्या आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे शेअर करायला विसरू नका। खाली जर बॉटमला तुम्ही हे पाहिलं असेल तर या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपण अवेलेबल आहोत। हे यूट्यूब आहे, टेलिग्रामला चॅनल आहे, तिथे PDF वगैरे आपण टाकत असतो, डेली पेपर आपण तिथे अपलोड करत असतो। सोबतच एक टेलिग्रामला ग्रुप आहे, डिस्कशन ग्रुप, तिथेसुद्धा मुलं डिस्कस करतात, मुलं कोणते डाऊट असेल त्यांचे तिथे दूर करतात। व्हॉट्सअपला दोन ग्रुप आहे बॉईज आणि गर्ल्सचा, इंस्टाला आपण आहोत, फेसबुक पेज आहे, तिथे डेली क्वेश्चन आपण अपलोड करत असतो। त्या डेली क्वेश्चनच्या माध्यमातून मुलं ते उत्तर देतात आणि आपण त्याला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। डेली इन्फॉर्मेशन आपण शेअर करत असतो नवीन नवीन। फेसबुक ग्रुपसुद्धा आहे, खबरी ॲप आहे, तिथे ऑडिओ लेक्चर्स आपण अपलोड करत असतो। एक रिव्हिजनच्या माध्यमासाठी एक उपयुक्त प्लॅटफॉर्म तो आहे, रिव्हिजन खूप चांगली होते ऑडिओ लेक्चरच्या माध्यमातून। हॅलो ॲप आहे, हॅलो ॲपलासुद्धा आपण फेसबुक पेजसारखंच आपण आपले माहिती शेअर करत असतो। तिथेसुद्धा आपले 26,000 वर फॉलोअर्स आहेत, तिथेसुद्धा तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता। या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्ही फॉलो करू शकता। नंतर आपण नेक्स्ट स्लाईड पाहू, नेक्स्ट टॉपिक पाहू, फ्रॅक्शन। आपण ॲडिशन पाहिलं, सबस्ट्रॅक्शन पाहिलं, मल्टिप्लिकेशन पाहिलं, त्यानंतर डिव्हिजनसुद्धा पाहिले, चारही बेसिक कन्सेप्ट पाहिलं, त्यानंतर आपण फ्रॅक्शनकडे वळूयात। फ्रॅक्शनकडे वळताना फ्रॅक्शनची वजाबाकी, फ्रॅक्शनचा बेरीज, फ्रॅक्शनचा गुणाकार, फ्रॅक्शनचे डिव्हिजन मेथड, या सर्व गोष्टी आपण घेणार आहोत। फ्रॅक्शनचे जे चार ऑपरेशन आपण घेतले होते, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, या चारही ऑपरेशन आपण फ्रॅक्शनवर पण अवलंबणार आहोत, फ्रॅक्शनवरसुद्धा घेणार आहोत। त्यामुळे तुमचे कन्सेप्ट जर फ्रॅक्शनचे कोणते गणित आले आणि फ्रॅक्शनचे सिम्प्लिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येतात, कशात येतात तर सिम्प्लिफिकेशनमध्ये फ्रॅक्शनवर प्रॉब्लेम असतात, ओके, तर ते तुमचे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपलं हे प्लॅटफॉर्म आहे आणि आपण ते फ्रॅक्शनसुद्धा घेणार आहोत। त्यानंतर नंबर, आता नंबर कोणकोणते आहेत, रॅशनल नंबर आहे, होल नंबर आहे, नॅचरल नंबर आहेत, या सर्व नंबरची डेफिनेशन, नंबरला एक्झॅक्ट इंटीजर कोणते, सगळ्या गोष्टी आपण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत नंबरच्या लेक्चरमध्ये, ओके। नंबरवर जे वर्ड प्रॉब्लेम असतात तेसुद्धा आपण घेणार आहोत, नंबरवरचे जे वर्ड प्रॉब्लेम असतात तेसुद्धा आपण या लेक्चरमध्ये घेत आहोत। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजेच विभाज्यतेची कसोटी, 2 कसोटी, 3 कसोटी, 4 कसोटी, 5 कसोटी, 6, त्यानंतर 7, त्यानंतर 11, त्यानंतर 8, 9, अशा सर्व कसोट्या आपण पाहणार आहोत। याबद्दलचं एक लेक्चर, विभाज्यतेची कसोटी याबद्दलचं एक लेक्चर आपल्या चॅनलला अपलोडसुद्धा आहे, त्याचं नावच टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी असं आहे त्या व्हिडिओचं, ते मॅथच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल असेल, मॅथ नावाच्या प्लेलिस्टमध्ये टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी हे लेक्चर्स अवेलेबल असेल। त्यानंतर नेक्स्ट SCM आणि LCM, लसावी मसावी, याबद्दलचं लेक्चर आपण घेणार आहे। लसावी मसावीमध्ये वर्ड प्रॉब्लेम असतात, ते वर्ड प्रॉब्लेमसुद्धा आपण घेणार आहेत। त्यानंतर जे पेपरच्या दृष्टीने जे या लेक्चर्सवर, या टॉपिकवर प्रश्न विचारले जाते तेसुद्धा आपण कवर करणार आहोत। सोबतच आपण प्रत्येक टॉपिक झाल्याच्यानंतर त्याबद्दलची टेस्टसुद्धा अपलोड करणार आहोत, टेस्टसुद्धा घेणार आहोत, त्याचं लिटल एक्सप्लेनेशनसुद्धा करणार आहोत।
त्यानंतर त्यानंतर लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल इक्वेशनचे गणितसुद्धा पाहणार आहोत. ते सुद्धा कधीकधी पेपरमध्ये विचारतात. जरी पेपरमध्ये विचारले नाही तर वर्ड प्रॉब्लेमसाठी लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल इक्वेशन कशा प्रकारे तयार करायचं हे खूप मोठं काम असते, हे खूप मोठं टास्क असते. कारण की बरेच वर्ड प्रॉब्लेम या टू व्हेरिएबल इक्वेशनवर अवलंबून आहेत, टू व्हेरिएबल इक्वेशन डिपेंड असतात. आता एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू टेन हे काय झालं? लिनियर इक्वेशन झालं. वन व्हेरिएबल इक्वेशन झालं. टू व्हेरिएबल म्हणजेच एक्स प्लस वाय इक्वल टू टेन, एक्स मायनस वाय इक्वल टू फाईव्ह हे काय झालं? टू व्हेरिएबल इक्वेशन झालं. हे त्या लक्षात. लिनियर इक्वेशन म्हणजे एक्स प्लस फाईव्ह, टू व्हेरिएबल म्हणजे एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय अशा प्रकारचे जे असते ते टू व्हेरिएबल. आणि हे कुठे यूज केल्या जाते? वर्ड प्रॉब्लेममध्ये यूज केल्या जाते. त्यानंतर रेशो अँड प्रोपोर्शन. रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजेच गुणोत्तर प्रमाण हे सुद्धा आपण लेक्चर पाहणार आहोत. यामध्ये ए इज टू बी इक्वल टू सी इज टू डी अशा प्रकारचे प्रॉब्लेम असतात. आणि ए इज टू बी म्हणजेच ए बाय बी इक्वल टू सी बाय डी, ए डी इक्वल टू बी सी, ए डी इक्वल टू बी सी हे जे आपण जर त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ए डी इक्वल टू बी सी भेटते. आणि हे गुण रेशो अँड प्रोपोर्शनचं प्रमाण असतात. ए इज टू बी इक्वल टू सी इज टू डी. ओके. पर्सेंटेज म्हणजेच शेकडावारी. पर्सेंटेज म्हणजेच शेकडावारी. पर्सेंटेजवर सुद्धा गणित असतात, त्याचे सिंपल गणितंसुद्धा असतात, वर्ड प्रॉब्लेमसुद्धा अवेलेबल असतात. वर्ड प्रॉब्लेमसुद्धा अवेलेबल असतात आणि सिंपल गणितंसुद्धा पर्सेंटेजवर अवलंबून असतं किंवा पर्सेंटेजवर आहेत. हे प्रश्न तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये तलाठीचे आपले जर जे पाहिले तुम्ही आपले प्रत्येक लेक्चर तलाठीवर अपलोड आहेत. तलाठीचं जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पेपरमध्ये जवळपास दोन प्रॉब्लेम हे पर्सेंटेजवर असतातच. त्यानंतर प्रॉफिट लॉस नफा तोटा. आता नफा तोटा यावरचे गणित हे पर्सेंटेजवर सुद्धा अवलंबून असतात. जर पर्सेंटेज तुमचं चांगलं झालं तर प्रॉफिट अँड लॉससुद्धा तुमचं चांगलं होते. येतं लक्षात. पर्सेंटेज जर चांगलं झालं तर प्रॉफिट अँड लॉससुद्धा तुमचं चांगलं होते. त्यामुळे पर्सेंटेज हे एक पाया आहे प्रॉफिट अँड लॉसचं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ओके. याबद्दलचे सुद्धा खूप टाईप आहे पर्सेंटेजवर जवळपास 4 ते 5 टाईप आहे. प्रॉफिट अँड लॉसचे 5-6 टाईप आहे. हे सगळे आपण लेक्चरमध्ये कवर करणार आहे. प्रत्येक टाईपवर प्रत्येक एक लेक्चर आपण अपलोड करणार आहोत. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर इंटरेस्ट म्हणजेच व्याज. यामध्ये सिंपल इंटरेस्ट असते आणि कंपाऊंड इंटरेस्ट असते. सिंपल आणि कंपाऊंड हे सुद्धा आपण दोन्ही लेक्चर पाहणार आहोत. दोन्ही टाईप पाहणार आहोत. दोन्ही टाईपवर जवळपास वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असेल तर त्याचे आपण 2-4 लेक्चरसुद्धा घेणार आहोत. त्यामुळे इंटरेस्ट आणि व्याज हे सुद्धा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरसुद्धा प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न असतो. जे महाभरती असेल, महापरीक्षा असेल, महापरीक्षासुद्धा या टॉपिकवर प्रश्न घेतात. आणि तलाठीमध्ये त्यांनी 2-3 प्रश्न घेतले आहे. तलाठीची आपली एक प्लेलिस्ट आहे. जवळपास 74 ते 75 लेक्चर्स त्यामध्ये अपलोड आहेत. ते जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या तारखेला कोणते प्रश्न विचारले होते आणि कशा प्रकारचे विचारले होते. त्यामुळे ते तुम्ही नक्की पहा. त्यानंतर इंडायसेस आणि सड म्हणजेच घातांक आणि श्रेणी. इंडायसेस अँड सड म्हणजेच घातांक आणि श्रेणी. यावरसुद्धा कदाचित एखाद्या वेळेस प्रश्न असतो, नेहमी असतोच असं नाही, पण एखाद्या वेळेस असतो इंडायसेस आणि श्रेणीवर. ते पण टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट म्हणजेच वर्ग आणि वर्गमूळ. यावर जरी डायरेक्ट प्रश्न असता कधी आपल्या जे महापरीक्षा असते त्यामध्ये जर डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण जर डायरेक्ट प्रश्न नसेल तर वर्ड प्रॉब्लेमच्या माध्यमातून प्रश्न विचारतात. आणि तुम्हाला स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट लवकर कसं काढता येईल, त्याच्या सोप्या ट्रिक काय हे आपण आपल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत.
जर ते सोप्या ट्रिक आपल्याला माहित असेल तर आपले विथिन अ सेकंड प्रॉब्लेम सॉल्व होतात, आणि विथिन अ सेकंड प्रॉब्लेम जर सॉल्व झाले तर आपला टाईम वाचेल. टाईम वाचल्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करू, आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व केल्यामुळे आपल्याला मार्क चांगले मिळेल आणि आपण कट ऑफ पार करू शकू, आपण कट ऑफच्या वर जाऊ शकू. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक कॅल्क्युलेशनच्या शॉर्टकट माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक मॅथमध्ये आपल्याला, मॅथ खूप सोपा सब्जेक्ट आहे, मॅथच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर काहीच कठीण नाही आहे. त्याच्या आपल्याला ट्रिक्स माहिती असल्या पाहिजे, कशाप्रकारे आपण जास्तीत जास्त कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करू हे आपल्याला पाहायचं असते, आणि त्यामुळे आपल्याला ट्रिक माहिती असणं आवश्यक आहे, त्याची कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट सारखंच क्यूब अँड क्यूब रूटचा उपयोगसुद्धा असतो, घन आणि घनमूळ. ओके, हे दोन्हीसुद्धा टॉपिक आवश्यक आहे वर्ड प्रॉब्लेमच्या दृष्टीने म्हणा किंवा महापरीक्षेमध्ये डायरेक्टसुद्धा यावर प्रश्न असतो. ॲरिथमॅटिक आणि प्रोग्रेशन, ओके, हा टॉपिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, आणि हा टॉपिक पेपरमध्ये डायरेक्टसुद्धा विचारला जातो, त्याला वर्ड प्रॉब्लेमच्या माध्यमातून हा टॉपिक घेतला जातो, आणि बऱ्याच पेपरमध्ये हा टॉपिक दिसून आला आहे, यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. जवळपास दोन जरी प्रश्न आले तरी आपले दोन मार्क सरळ सेवामध्ये, आणि जर इकडे राज्यसेवेमध्ये एक जरी याच्यावर प्रश्न आला तर जरी 2.5 म्हणजे 2.5 मार्क राज्यसेवेमध्ये आपल्याला मिळू शकते. त्यामुळे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन करणंसुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता, ओके, प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता हा टॉपिक महापरीक्षेमध्ये फेवरेट टॉपिक होता. तलाठी भरतीमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा होता. जवळपास 3 ते 4 प्रश्न प्रत्येक दिवशी प्रत्येक शिफ्टला प्रत्येक पेपरला आले होते प्रोबॅबिलिटीवर. आता याचे 3 पार्ट पडतात. 3 पार्ट कोणते पडतात? याचे 3 पार्ट कोणते पडतात ते मी सांगतो. 1 कॉईन बेस प्रश्न असतात, कॉईन बेस. 1 कार्ड बेस असतो, ओके. 1 कॉईन बेस म्हणजे आपले एक तेल आणि हेड, समजा तेल आणि हेड. 1 कॉईन, 2 कॉईन, 3 कॉईन, असे 3 प्रकारचे कॉईनचे असतात. फर्स्ट 1 कॉईन फेकला तर काय येईल, 2 कॉईन फेकले तर कसं येईल, आणि 3 कॉईन फेकले तर कसं, असे कॉईन बेस प्रश्न असतात. याबद्दलचे आपले लेक्चर अपलोड आहे, अवेलेबल आहेत. कशात आहे तर मॅथच्या प्लेलिस्टमध्ये, मॅथ नावाच्या प्लेलिस्टमध्ये याबद्दलचे दोन्ही सुंदर व्हिडिओ अपलोड आहे. एक खूप कन्सेप्ट तुमचे क्लिअर होईल जर हे मॅथच्या प्लेलिस्टमध्ये या प्रोबॅबिलिटीचे जर तुम्ही लेक्चर पाहिले तर. कॉईन बेस, त्यानंतर कार्ड बेस असते, कार्ड बेससुद्धा प्रश्न विचारले गेले. त्यानंतर अजून एक कॉईन, एक कार्ड आणि डायस. हे तिन्ही टाईपवर प्रश्न तलाठी भरतीमध्ये रोज असायचे, प्रत्येक शिफ्टला प्रश्न असायचे. म्हणून हे आणि राज्यसेवेला जर असतेच, एक प्रश्न तर हमखास राज्यसेवेला असतो, एक प्रश्न म्हणजे 2.5 मार्क, ओके, किती 2.5 मार्क. म्हणून या प्रोबॅबिलिटी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याचे 3 पार्ट महत्त्वाचे आहे, कॉईन बेस, कार्ड बेस आणि डायस बेस. आणि हे 3ही लेक्चर आपले अपलोड आहे, अवेलेबल आहेत मॅथच्या प्लेलिस्टमध्ये. जर तुम्हाला आपल्या लेक्चरला पाहायचं असेल, आपण येऊपर्यंत जर तुम्ही पाहायचं असेल, हा टॉपिक आपण घेणार आहे, पण जर आधी पाहून घ्यायचे असेल तर तुम्ही मॅथच्या प्लेलिस्टमध्ये टॉपिक पाहू शकता, तिथे आपला अवेलेबल आहेत. त्याची लिंक लागेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊनसुद्धा देईल, मॅथच्या प्लेलिस्टची देऊन देईल, ते तुम्ही पाहू शकता. मॅथच्या प्लेलिस्टची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, तिथून तुम्ही पहा. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, हा तर सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो. कोणाचा तर महापरीक्षावाल्यांचा. त्यानंतर बँकेवाल्यांचा सुद्धा सिम्प्लिफिकेशन हा टॉपिक फेवरेट असतो. बँक, त्यानंतर महापरीक्षा यांचा एक फेवरेट टॉपिक असतो. आणि सिम्प्लिफिकेशन जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारले जाते. किती? 4 ते 5 प्रश्न. त्यामुळे तुम्ही हा टॉपिक करणं आवश्यक आहे. आणि हा टॉपिक करताना वेळ कसा वाचेल, टाईम कन्झ्युम कसा कमी होईल हे आपल्याला पाहणं आवश्यक असते. जितका आपला वेळ वाचेल तितका आपला चान्सेस असते आपल्याला जास्त मार्क घेण्याचे. आलं लक्षात? त्यानंतर एज
एज हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. एज वर जे आपलं मी टू व्हेरिएबल इक्वेशन सांगितलं होतं, ओके, जर तुम्हाला आठवत असेल तर टू व्हेरिएबल इक्वेशनबद्दल आपण पहिल्या तिसऱ्या चौथ्या टॉपिकमध्ये बोललो होतो. त्या याचं सगळ्यात जास्त काम एजमध्ये होतं. येते लक्षात, टू व्हेरिएबल इक्वेशनचं सगळ्यात जास्त काम एज या टॉपिकमध्ये होते. एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय हे आपल्याला इथे यूज करावं लागतात. मग आपल्याला सांगितलं जाते डबल द एज, ट्रिपल द एज, मग टॉईस एक्स करा, टॉईस वाय करा, असं आपल्याला करावं लागते. आणि या दोन इक्वेशनवरून आपल्याला ॲक्च्युअल ॲन्सर काढावं लागते, ॲक्च्युअल एज काढावं लागते. येते लक्षात, त्यामुळे टू व्हेरिएबल इक्वेशनसुद्धा आपल्याला येणं आवश्यक आहे. आणि त्याच्यावरूनच आपल्याला एजचे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. आणि एजचे प्रॉब्लेम प्रत्येक पेपरमध्ये असते. त्यानंतर स्पीड टाईम डिस्टन्स, त्यानंतर स्पीड टाईम डिस्टन्स हा सुद्धा टॉपिक फेवरेट असतो. प्रत्येक पेपरमध्ये तलाठीमध्ये सुद्धा विचारला जातो. राज्यसेवा, एम पी एस सी, त्यानंतर कंबाईन MPSC, त्यानंतर कंबाईन, त्यानंतर तलाठी, या सर्व पेपरमध्ये तो टॉपिक विचारला जातो. MPSC, कंबाईन, तलाठी या सर्व पेपरला हा स्पीड डिस्टन्स टाईमचा प्रश्न विचारला गेला आहे. आणि विचारण्यात जाणारसुद्धा आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये, काहीच डाऊट नाही त्यामध्ये, कारण की हा त्यांच्यासाठी खूप फेवरेट टॉपिक आहे, जे पेपर सेट करतात त्यांच्यासाठी. त्यानंतर स्पीड टाईम डिस्टन्स झालं, त्यानंतर आगगाडीचा प्रॉब्लेम, हे सुद्धा प्रॉब्लेम खूप आवश्यक आहे त्यांच्यासाठी, खूप महत्त्वाचे टॉपिक आहे. खूप यावर 3 ते 4 टाईपचे प्रॉब्लेम येतात आणि प्रत्येक पेपरमध्ये विचारला गेलेसुद्धा आहे. बँकेमध्ये सुद्धा आगगाडीवर प्रॉब्लेम विचारल्या जातात, त्यानंतर आपल्या सरळ सेवामध्ये विचारल्या जातात, MPSC विचारल्या जातात, राज्यसेवामध्ये विचारल्या जातात, ट्रेनचे प्रॉब्लेम कुठे पण विचारल्या जातात. आणि हे खूप सोपे प्रॉब्लेम आहे, काहीच यामध्ये कठीण नाही. तुमच्या मनात जर भीती असेल तर नक्कीच काढून टाका. ट्रेनचे प्रॉब्लेम काहीच डिफरंट नाही आहे, काहीच काय म्हणतात त्याला डिफिकल्ट नाही आहे. जर 21 कन्सेप्ट क्लिअर झाली तर खूप सोपे प्रॉब्लेम आहेत. त्यानंतर बोट अँड स्ट्रीम, जसं ट्रेन आहे तसंच बोट अँड स्ट्रीम म्हणजेच बोट आणि प्रवाह आहे. याचेसुद्धा प्रश्न येतात, वेगवेगळ्या टाईपमध्ये वेगवेगळ्या मेथडचे प्रश्न असतात. जवळपास 4 ते 5 टाईपचे प्रश्न आहे. आणि त्याच्यात डाऊन स्ट्रीम असते, अपस्ट्रीम असते, बोटच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, बोटच्या प्रवाहाच्या दिशेने, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि जर इक्वेशन या टू व्हेरिएबल इक्वेशनचं इथेसुद्धा काम आहे, टू व्हेरिएबल इक्वेशन जो आपण टॉपिक पाहिला त्याचं या ठिकाणीसुद्धा खूप काम आहे. म्हणून आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे, म्हणून आपल्याला बेसिक मेथड माहिती असणं आवश्यक आहे. जे मी तुम्हाला सांगत आहे की बेसिक मॅथ हे का आवश्यक आहे, तर हे जे बोट अँड स्ट्रीम आहे, एज आहे, रेल्वे आहे, त्यानंतर टाईम अँड वर्क आहे, पार्टनरशिप आहे, या सगळ्या जे मेन टॉपिक असतात मॅथचे, ते जर तुम्हाला सॉल्व करायचे असेल तर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि टू व्हेरिएबल इक्वेशनचं सुद्धा या बोट अँड स्ट्रीममध्ये जास्तीत जास्त काम आहे, खूप जास्त काम आहे. त्यानंतर टाईम अँड वर्क हा तर खूप सोपा टॉपिक आहे, सगळ्यात सोपा म्हटलं तर टाईम अँड वर्क टॉपिक आहे. फक्त त्याला सोडवता आला पाहिजे, सोडवता येण्याची ट्रिक माहिती असली पाहिजे. आपण कशा पद्धतीनं या टॉपिकला सॉल्व करतो यावर सर्व खेळ महत्त्वाचा आहे. याचे इतका मी हे तुम्हाला कवर करून देईल की तुम्ही ओरली उत्तर काढू शकता, ओरली, आणि तुम्ही काढू शकता. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल, तुमची प्रॅक्टिस असेल, तर तुम्ही नक्कीच या टॉपिकवरचे ओरली उत्तर काढतात, ओके. आणि या टॉपिकवरसुद्धा जवळपास 2 ते 3 लेक्चर आपले ऑलरेडी अपलोडेड आहे. कशात? तर मॅथ नावाच्या प्लेलिस्टमध्ये, मॅथची प्लेलिस्ट आहे, यामध्ये तुमचे हे लेक्चर्स अपलोडेड आहेत, ओके. तुम्ही पाहू शकता, तुम्ही त्याला पाहून तुम्हाला लक्षात पण येईल की कसे सॉल्व करायचे, ओरली कसे सॉल्व करायचे, इतक्या सोपी पद्धत आपण त्यामध्ये सांगितले. त्यानंतर पाईप अँड सिस्टन्स, नळ आणि टाकी. जर तुमची टाईम अँड वर्कची कन्सेप्ट क्लिअर असेल, तुमची टाईम अँड वर्कची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला
या टाइम एंड वर्क जर कन्सेप्ट क्लियर अल तुम्हें तो न आ टॉकी प्रश्न तुम्हारा खूब सोपे जाए। जर ती कन्सेप्ट क्लियर अल तो यह का हीच नवीन नहीं है, ये सेम है टाइम एंड वर्क सारखे एकदम सिंपल है आ शॉर्टकट मेथड ने अपने हे प्रश्न सॉल्व करता है, ओरली सॉल्व करता है। टाइम एंड वर्क आ पाइप एंड सिस्टम खूब सोपे प्रश्न है। त्यानंतर पार्टनरशिपसुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे, राज्यसेवेला विचारलेले आहे, राज्यसेवेला। त्यानंतर कंबाईनला विचारले गेले आहे, सरळ सेवामध्ये विचारलं गेलं आहे, महाभरतीत विचारले जाते, महापरीक्षा पोर्टलद्वारे विचारले जाते। पार्टनरशिप हा टॉपिक विचारला जातो, जवळपास एक प्रश्न तरी कमीत कमी एक त्यामध्ये असतोच। त्यानंतर ॲव्हरेज, आता ॲव्हरेजचा जर विचार केला तर ॲव्हरेजचे वर्ड प्रॉब्लेम असतात, ॲव्हरेजचे वर्ड प्रॉब्लेम असतात आणि ॲव्हरेजचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये दिसतात। जसं एज आहे, एजचे वर्ड प्रॉब्लेम असतात, तसेच ॲव्हरेजचे सुद्धा वर्ड प्रॉब्लेम असतात। पार्टनरशिपचे वर्ड प्रॉब्लेम तसेच ॲव्हरेजचे वर्ड प्रॉब्लेम। ॲव्हरेजच्या 3 ते 4 टॉपिक आहे, 4 ते 5 टॉपिक आहे त्याचे, यावरच पूर्ण बेस असतो ॲव्हरेज आणि यावरच ते विचारले जाते, येतं लक्षात। त्यामुळे तुम्ही नक्की हे टॉपिक करायला हवे, इतके सुन पूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही पहा, फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीच आपण पेड घेत नाही आहे। आणि तुमची जर ही लेक्चर सिरीज तुम्ही पूर्ण पाहिली तर तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तुम्हाला एक तुमचं मॅथ हे खूप चांगलं होईल हे लेक्चर सिरीज संपल्यानंतर, याची खात्री मी तुम्हाला देतो। आपले जवळपास हे 25-30 टॉपिक आहे, जवळपास किती टॉपिक आहे मी जे सांगितले तुम्हाला त्यामध्ये जवळपास 30 टॉपिक सांगितले, पण यापेक्षा जर जास्त काही तुम्हाला हवं असेल किंवा दुसरे कोणते टॉपिक तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर तो टॉपिकसुद्धा आपण या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये इन्क्ल्यूड करू। फक्त मॅथ्सचे टॉपिक असू द्या, रिझनिंग आपण नंतर चालू करूयात। मॅथ्सचा टॉपिक जर तुम्हाला माहिती असेल, जर अजून कोणते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ते टॉपिकसुद्धा आपण नक्कीच घेऊ, ओके। आणि तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल याची गॅरंटी मी घेतो। तुम्ही पूर्ण लेक्चर सिरीज नक्की पहा, आजचा पहिला लेक्चर होतं। तुम्ही हे लेक्चर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या की आपण लेक्चर सिरीज चालू केली आहे। शेअर करा, आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि हे जे तुम्हाला खाली बॉटमला एक लाईन दिसत आहे, या सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन होऊ शकता, सगळ्या प्लॅटफॉर्मला तुम्ही व्हिजिट करू शकता। तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज रोज आपण घेत असतो, तुम्हाला नक्कीच सगळ्या ॲक्टिव्हिटीजला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप उपयोग होईल, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा। थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल, थँक्स यू सो मच वन्स अगेन।